आता आपल्या सोबत आहेत पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर सर सध्या आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. खरं तर फक्त पुणेकरच नाही तर राज्यभरात आणि देशभरात जगभरात भीती जी आहे ती कोरोनाची वाढत चाललेली आहे, त्यामुळे कोरोनाबाबत लोकांमध्ये सध्या अनेक समज गैरसमज असल्याचं बघायला मिळते. तुम्ही यावर काय सांगाल? आम्ही लोकांना वारंवार या बाबतीमध्ये जनजागृती करत आहे. किंबहुना पुण्यामध्ये ज्या 8 पॉझिटिव्ह केसेस आलेल्या आहेत, या 8 पॉझिटिव्ह केस पैकी 7 या फॉरेन ट्रॅव्हलशी लिंक्ड आहे. एका सहलच्या ग्रुप बरोबर गेलेल्या होत्या. फक्त एक जण असा आहे की जो ड्रायव्हर त्यांच्याबरोबर गेला होता त्यांना आणायला मुंबई एअरपोर्टवरनं, तो फक्त पॉझिटिव्ह आला आहे. म्हणजे स्थानिक नागरिकांपैकी फक्त आजपर्यंतरी आपल्याकडे एक पॉझिटिव्ह आलेला आहे आणि बाकी उर्वरित 7 जण हे दुबई आणि अबुधाबीच्या टूर करून आलेले आहेत. आम्ही लोकांना हे वारंवार सांगतोय की कोरोनाच्या बाबतीमध्ये सगळ्यात चांगली, म्हणजे वारंवार आम्ही सांगतोय की घाबरून जरी गेलो नाही तर काळजी मात्र केली पाहिजे, दक्षता मात्र आपण घेतली पाहिजे. बरोबर. लोकांच्या गर्दीची ठिकाणं टाळली पाहिजे, गर्दीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण गेलं नाही पाहिजे. ते थिएटर असो, मॉल असो किंवा कुठेही असो, जिथे जिथे गर्दी होईल तिथं आपण जाऊ नये. किंबहुना असे कोणतेही इव्हेंट करू नये की ज्याच्यामुळे गर्दी लोक एका ठिकाणी जमतील. कोरोना हा व्हायरस केवळ क्लोज कॉन्टॅक्ट, म्हणजे 1 मीटरच्या जवळपास आपण जेव्हा येतो त्याच्यानंतरच तो व्हायरस एका व्यक्तीकडनं दुसऱ्याला जाऊ शकतो, हा विषाणू जाऊ शकतो. आपण जर का 1.5 ते 2 मीटरचं अंतर ठेवलं 1 मीटरपेक्षा जास्त, तर कोरोनाचा व्हायरस आपल्याला संक्रमित व्हायची शक्यता नसते. पण जेव्हा आपण गर्दीच्या ठिकाणी जातो तेव्हा आपल्याला अननोन कॉन्टॅक्ट बरेच मिळतात. त्या लोक कुठे कुठे जाऊन आलेत किंवा कोणाच्या संपर्कात आलेत याची जाणीव आपल्याला नसते. म्हणून आम्ही वारंवार आग्रह करत आहोत की गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. पब्लिक एटिकेट जे म्हणतो, सामान्यपणे भारतीयांमध्ये किंवा सर्वांना आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागेल की शिंकताना किंवा खोकताना आपण काय काळजी घ्यायची. रुमाल आपल्या नाकावर ठेवणे म्हणा किंवा तोंडावर ठेवणे प्रॉपरली प्रिकॉशन. आणि सगळ्यात बेस्ट, तुमच्याकडे रुमाल नसेल तर आपलं जी शर्टाची बाही आहे किंवा याची बाही आहे ती बाही आपण वापरणे. ज्यायोगे आपण खोकताना किंवा आपण शिंकरताना इतर व्यक्तींच्यावर आपल्या नाकातनं म्हणा किंवा तोंडातनं जे काही शिंतोडे उडतात ते जाणार नाही, कारण हे ड्रॉपलेट्स आहेत, हेच ड्रॉपलेट्स कोरोना व्हायरस किंवा व्हायरसला कॅरी करतील. आणि म्हणून ही काळजी घेणं अत्यावश्यक आहे. दुसरा प्रश्न आहे की जेव्हा आपण पब्लिक प्लेसेसमध्ये जातो तेव्हा इथे कोणी अगोदर एखादा संशयित येऊन गेला असेल आणि त्यांनी जर का तिथे ही प्रिकॉशन घेतली नसेल तर हे तुषार ज्या सरफेसवर, तिथल्या खुर्चीवर, तिथल्या जागेवर जे पडलेले असतील ते आपल्या हाताला लागू शकतात. आणि हे आपल्या हाताला लागलेले म्हणून जेव्हाही बाहेरून याल किंबहुना दर 4 तासाला आपण आपला हात स्वच्छ 20 सेकंद तरी धुतला पाहिजे. हा धुताना आपण केवळ तळहात न धुता वेगवेगळे जे कॉन्टॅक्ट पॉइंट आहेत हे कॉन्टॅक्ट पाहिजे. आणि हे आपण जे हात धुतो आहे तेव्हा या मधल्या पॉइंट्स, अंगठ्याच्या आणि इंडेक्स फिंगरच्या मधले पॉइंट्स याचीही आपण काळजी घेतली पाहिजे. हे सगळे स्वच्छ आपण धुतल्यानंतर समोरची बोटाची अग्र, मनगट ही सगळी धुतली तर आपल्याला ही प्रश्न उद्भवणार नाही. म्हणून आपण ही काळजी जर का आपण घेतली, स्वच्छ साबणाने हात धुतले आणि हे वारंवार जेव्हाही आपण बाहेरून येतो हे धुतले तर आपल्याला संक्रमण होण्याची शक्यता अत्यंत कमी होते. तर पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर सर आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी अगदी छोट्या छोट्या गोष्टी, छोटी छोटी काळजी, छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण कशी घेऊ शकतो आणि संसर्ग होऊ नये आपल्याला, आणि जर झाला असेल, ज्याला कोणाला सर्दी खोकला झाला असेल तरी देखील त्या व्यक्तीने आपल्या सर्दीची किंवा खोकल्याची इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून त्यांनी काय काळजी घ्यायला हवी हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. प्रत्येक सर्दी खोकल्याचा रुग्ण हा कोरोनाचाच असेल असं नाही आहे, मात्र तरी देखील
काय काळजी घ्यायला हवी याबद्दल त्यांनी अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला या टिप्स ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाने जे जे खरं तर न्यूज 18 लोकमतचे प्रेक्षक हे पाहत आहेत त्यांनी हे पाहून हे याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. डॉक्टर दीपक म्हैसेकर सर आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर कोरोनाची लागण झाली तर बहुतांश रुग्ण हे बरे होत आहेत आणि बरे झालेले आहेत, पण हे अनेकांना माहीत नाही आहे. त्यामुळे पॅनिक कंडिशन जे आहे ते आता सध्या बघायला मिळते. त्यामुळे सर्वांच्या मनातली जी भीती आहे ती घालवण्यासाठी या संदर्भात जरा सविस्तर सांगाल. कोरोनाचे जे रुग्ण आहेत जसं आपण म्हणलात त्यापैकी सगळेच जवळजवळ रिकवर होत आहेत. याच्यामध्ये मृत्यू पावण्याची करण्याची शक्यता ही 2 ते 2.5% वर नाही. आणि विशेष करून म्हणजे मी आपल्यामार्फत सगळ्यांना विनंती करू इच्छितो की जे वयस्कर आहेत ज्यांना काही पूर्वीपासून आजार आहेत त्यांना हे एक्सपोजर टाळणं जास्त महत्त्वाचं आहे. जे हेल्दी आहेत, चांगले आहेत, धडधाकट आहेत, त्यांच्यामध्ये आजपर्यंत तरी कोरोनामध्ये मृत्यू झाला असे फार अपवाद आहे. 2 ते 3% हा मर्यादित आहे. परंतु ही काळजी आपल्याला मात्र घेतली पाहिजे की आपल्याला झालाच नाही पाहिजे आणि तो होऊ नये यासाठी आपल्याला जास्त दक्ष राहण्याची गरज आहे. कारण कोरोनावर अद्यापही कुठलेही औषध निघालेलं नाही. त्याच्यामुळे ज्या काही अफवा किंवा व्हॉट्सअपवर चुकीची माहिती दिली जाते ती न घेता आपण प्रिव्हेन्शन इज द बेस्ट क्युअर हीच पॉलिसी कोरोनासाठी अत्यंत चांगली आहे. आणि जे काही आपण म्हणतोय की मृत्यू झाले ते फार अत्यंत कमी आहेत. हॉस्पिटलायझेशन लागणाऱ्यांची संख्या सुद्धा 10% कमी आहे. आणि क्रिटिकल झालेले तर इव्हन परदेशातले जे आपल्याकडे डाटा आहे त्याच्याप्रमाणे अत्यंत कमी आहे. त्याच्यामुळे भ्यायचं कारण नाहीये, पण आपण काळजी मात्र घेतली पाहिजे. पब्लिक प्लेसेसमध्ये जाऊ नका. स्वच्छतेचे सामान्य नियम आपण फॉलो करा. हस्तांदोलन टाळा. भारतीय पद्धतीने नमस्कार करा. ही छोटे छोटे जरी उपाययोजना आपण केल्या तर आपण हा टाळू शकतो. अगदी सर, खरं तर ही छोटी छोटी टिप्स आपण सांगताना अत्यंत महत्वाच्या अशा टिप्स आहेत ज्या लोकांनी खरं तर आता त्याचा अवलंब करणं गरजेचं आहे. सर, आणखीन एक महत्वाची या ठिकाणी नोंद होती ती म्हणजे पाळीव प्राणी ज्यांच्या घरी आहे पाळीव प्राण्यापासून हा संसर्ग होतोय अशी देखील एक अफवा आणि मेसेज जो आहे तो लोकांपर्यंत पसरत आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून. आणि लोक आपल्या घरचे पाळीव प्राणी काही ठिकाणी तर सोडले देखील जात आहेत, सोडून देत आहेत का तर संसर्ग होऊ नये म्हणून. याबद्दल काय सांगाल? ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या डायरेक्टरनी किंवा जे WHOनी आता सांगितलं त्याप्रमाणे याचं या व्हायरसचं ओरिजिन जरी एखाद्या वेळेस जनावरांमधनं असलं तरी तो आज संक्रमित होत नाहीये असं सिद्ध झालेलं आहे. आणि हा मनुष्यापासून दुसऱ्या मनुष्याला हा कॉन्टॅक्ट होतोय आत्ताची अशी. त्याच्यामुळे पाळीव प्राणी किंवा कोंबड्या खाऊ नका किंवा हे खाऊ नका. मांस मात्र शिजवून प्रॉपर खाल्लं पाहिजे. त्या प्रिकॉशन्स आपण बाळगल्या पाहिजे. पण असं मुळीच नाही आहे की आपण म्हणजे प्राण्यापासून हा होईल किंवा म्हणजे चिकन किंवा हे खाल्ल्यामुळे होईल अशी कुठलीच परिस्थिती नाही. फक्त जे काही आपण खात आहे ते प्रॉपर हायजीन आणि प्रॉपर काळजी घेऊन उकळून म्हणजे प्रॉपर शिजवलेलं अन्न आपण खाल्लं पाहिजे. अगदी डॉक्टर, खरं तर रुग्णांची संख्या जास्त नाही आहे ज्यांना संसर्ग झालेला आहे, मात्र अशा रुग्णांच्या बाबतीत एक अत्यंत खरं तर निगेटिव्ह ज्याला गोष्ट म्हणावी लागेल ती समोर येते. ती म्हणजे अशा रुग्णांना अवॉइड करणं किंवा त्यांच्या कुटुंबियांना देखील त्यांच्यावरती अक्षरशः बहिष्कार टाकल्यासारखी परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी निर्माण झाल्याचं काही ठिकाणी बघायला मिळते. त्यांना वाळीत टाकण्यासारखी देखील गोष्ट दृष्टीस येते. त्यामुळे अशा रुग्णांना अशा पद्धतीची वागणूक करू नये यासाठी आपण काय आवाहन कराल? माझी सर्व जनतेला नम्र विनंती आहे. मुळात आम्ही सर्व मीडियालाही विनंती करत आहोत आणि सर्वांना विनंती करत आहोत की या रुग्णांची आयडेंटिटी डिस्क्लोज करू नका. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की ते काही गुन्हेगार नाहीत. ते तुमच्या माझ्यासारखेच सामान्य माणसं आहेत. कुणीतरी त्यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना हा रोग झालेला आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनाही आम्ही सर्वांना विनंती करतो आहोत जे बा परदेशातनं आलेले आहेत किंवा ज्यांना आहेत त्यांनी आपलं घर सोडू नये. आपल्या घरात आपल्या कुटुंबियांबरोबर राहावं आणि सेफ राहावं. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यापासूनही इतरांना संसर्ग होणार नाही याची संसर्ग होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यायची आहे. पण जनतेला माझं आव्हान राहील
की त्यांनी त्यांना सामाजिक बहिष्कारासारखी परिस्थिती तर मुळीच नाही. किंबहुना आम्ही जर का असं आम्हाला व्हॉट्सअपवर असे चुकीचं कोणी मेसेज त्यांच्या आयडेंटिटी डिस्क्लोज करणं किंवा त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकणं अशा पद्धतीची कोणी कार्यवाही करत असेल तर त्यांची ओरिजिन ट्रेस करून आम्ही त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करा असे मी स्पष्ट सूचना दोन्ही पोलीस आयुक्तांना दिलेल्या आहेत आणि आम्ही ते इम्प्लिमेंट करू. चुकीचा मेसेज सोशल मीडियावरनं जर का कोणी पाठवत असेल किंवा त्यांची प्रायव्हसी वायोलेट करत असेल तर वी विल टेक स्ट्रिक्ट पॉसिबल ॲक्शन. अगदी. आणि सर, WHO कडून काही खास सूचना या संदर्भात आलेल्या आहेत का? त्याच्या बाबतीत WHO केंद्र शासनामार्फत वेळोवेळी आम्हाला रोज वेगवेगळ्या सूचना देत आहे, अपडेट्स देत आहेत आणि त्या अपडेट्स आम्ही फॉलो करत आहेत. कुठल्या कुठल्या देशांच्या बाबतीत काळजी घ्यायची आहे किंवा कालपासून तर पॅन्डेमिक डिक्लेअर केलेलं आहे म्हणजे देशात सर्वच जगातच हा रोग आता पसरत आहे, तरी जे काही WHOच्या सूचना थ्रू केंद्र शासन आम्हाला येत आहेत त्याचं आम्ही पूर्ण पालन करत आहोत आणि या वेळोवेळी सूचना आम्हाला येत आहेत. अगदी. सर, खरं तर सोशल मीडिया असेल आणि आमचा टीव्ही मीडिया असेल, टीव्हीच्या माध्यमातून म्हणजे चॅनलच्या माध्यमातून देखील वेळोवेळी आम्ही लोकांपर्यंत योग्य तो मेसेज देण्याचा प्रयत्न करतच आहोत. मात्र आपल्याकडून कोरोनाची लागण झालीच तर नेमकं त्याच्या शरीरावर काय परिणाम होतात आणि काय काळजी घ्यायला हवी, नेमक्या उपचाराची दिशा कशी हवी, या संदर्भात जर आमच्या प्रेक्षकांना सविस्तर सूचना द्याल. उपचाराच्या दिशेबाबतीत मी किंवा प्रेक्षकांनी त्याच्या बाबतीत विचार करण्याची गरज नाहीये. याच्या बाबतीत आमचे एक्सपर्ट डॉक्टर तिथे आहेत. त्याच्या बाबतीत जो स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे तो फॉलो केला जाईल. फक्त माझी जनतेला विनंती आहे आणि आपला आपल्यामार्फत माझी विनंती राहील की आपल्याला होणार नाही या दृष्टीने काय प्रतिबंध घ्यायचे ते आपण घ्या. ट्रीटमेंट काय करायची हे आमचे डॉक्टर्स ठरवतील. तिथे ते एक्सपर्ट्स आहेत, त्यांना वेगळ्याने त्या बाबतीतलं प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे. ते या बाबतीत आवश्यक त्या काळजी घेत आहेत आणि योग्य ती ट्रीटमेंट देतील. सर, एकूणच आता पुण्याचा विचार केला, राज्याचा विचार केला, तर संपूर्ण सध्याची सद्यस्थिती काय आहे आरोग्य यंत्रणेच्या दृष्टिकोनातून? आरोग्य यंत्रणा आमची पूर्णतः तयार आहे. आम्ही जे काही आम्हाला आयसोलेशन फॅसिलिटीज पाहिजेत किंवा आम्हाला ज्या काही क्वारंटाईन फॅसिलिटी पाहिजेत किंवा आम्हाला जे काही मटेरियल लागणार आहे त्या सगळ्याचा प्लॅन आम्ही तयार केलेला आहे आणि आम्ही हे क्वारंटाईन फॅसिलिटी आणि आयसोलेशन फॅसिलिटी उभारून तयार ठेवलेल्या आहेत. आवश्यकतेप्रमाणे त्याच्यामध्ये गरज पडली तर वाढ करायची आमची तयारी आहे. आमची अपेक्षा आणि प्रार्थना हीच राहणार आहे की याची गरज पडू नये, पण आम्ही आमची पूर्ण तयारी ठेवतो आहोत. मॅनपॉवर असो, मटेरियल असो, एव्हरीथिंग इज इन प्लेस आणि आम्ही त्याची पूर्ण काळजी घेत आहोत. एक महत्वाचा खरंतर प्रश्न आहे हा की हा समजा संसर्ग झाला तर साधारण किती दिवसांमध्ये तो पेशंट, तो रुग्ण बरा होऊ शकतो? आणि आत्ता जे प्रेक्षक खरं तर तुम्हाला ऐकत आहेत त्यांना पुन्हा एकदा सविस्तर माहिती द्याल, कशा पद्धतीची आपण काळजी घेऊ शकतो हा संसर्ग होऊ नये यासाठी? हा संसर्ग झाल्यानंतर 2 ते 14 दिवस पेशंट कुठलेही लक्षणं न दाखवता राहू शकतो, ज्याला इन्क्युबेशन पिरियड आपण म्हणतो. बर. आणि त्याच्यानंतर कदाचित काही सिम्पटम्स किंवा काही लक्षणं तो पेशंट दाखवेल, जसं की सर्दी आहे, खोकला आहे, ताप थोडासा येऊ शकतो किंवा श्वसनामध्ये काही अडथळे. पण एक टिपिकल सिम्पटम आपल्याला पुण्यामध्ये दिसत आहे की अशा प्रकारचे कोणतेही सिम्पटम्स न दाखवता सुद्धा हे पेशंट्स आपल्याकडे पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि त्या बाबतीत आम्ही आमचा फीडबॅक केंद्र शासनाला दिलेला आहे. त्याच्या आधारे रिवाईज गाईडलाईन जे येतील त्या आम्ही फॉलो करू. पण रोग न होण्याच्या दृष्टीने परत परत आमचा आहे अपरिचित व्यक्तीशी क्लोज कॉन्टॅक्ट टाळा, त्याच्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जायचं टाळा, गर्दीचे इव्हेंट करणं टाळा, स्वतःच्या सॅनिटेशन हायजीन बद्दल जागरूक राहा, स्वतः आपण इतरांना हे संसर्ग न होण्यासाठी आपण छोट्या छोट्या गोष्टी पाळा, खोकू नका, खोकताना रुमाल तोंडावर ठेवावा, ना शिंकरताना रुमाल तोंडावर ठेवावा,
किंबहुना बाहेरून आल्यानंतर आपले हँडवॉश प्रॉपर असावे, हस्तांदोलन टाळावं, या सगळ्या छोट्या छोट्या प्रिकॉशन्स आपण घेतल्या तर आपण हे टाळू शकतो. आणि हे टाळण्याची गरज आहे आणि ती काळजी घेण्याची आपल्याला गरज आहे. अनावश्यक ट्रॅव्हल टाळावा. जर का आपल्याला गरज नसेल तर आपण बाहेर जायची आवश्यकता नाही. विशेष करून आपण परदेशातून आलेला असाल तर आमची आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या घरी राहा. आपल्याला स्वतःला 14-15 दिवस क्वारंटाईन करून घ्या. आपण आणि आपल्या कुटुंबाला सेफ ठेवा आणि बाहेरही हे इन्फेक्शन होणार नाही. कुठलंही लक्षण आपल्याला वाटलं फॉरेन ट्रॅव्हल नंतर तर जरूर आमच्या संपर्क कक्षांशी आपण कॉन्टॅक्ट करू शकता. आमच्याशी आमचे पब्लिक नंबर्स आम्ही डिस्प्ले करतो आहोत, तिथे आपण कॉन्टॅक्ट करू शकता. आणि पब्लिकला जर का काही याच्या बाबतीत शंका असेल तर 104 एक आपण राज्य शासनाने लाईन डेडिकेटेड लाईन सुरू केली आहे, त्याच्यावरनं आपल्याला याची प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील. जे ज्याला आपण FAQ म्हणतो किंवा फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन म्हणतो त्या सगळ्यांची उत्तरं आपल्याला तिथे मिळतील. एक 104 हा अत्यंत महत्वाचा नंबर आहे. ज्यांना कोणाला काही प्रश्न असतील या नंबरच्या माध्यमातून देखील तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. डॉक्टर सर, खरं तर आणखीन एक महत्वाचा प्रश्न असा, मगाशी देखील तुम्ही त्याचं उदाहरण व्यवस्थित सविस्तरपणे दिलेलं आहे, मात्र तरी देखील जे प्रेक्षक आत्ता TV समोर बसलेले आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सविस्तर सांगाल की हात धुताना नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी. ज्या काही VC मध्ये दिलेल्या त्यामध्ये आज एक महत्त्वाची डेव्हलपमेंट अशी आहे की केंद्र शासनाच्या वतीनं ज्या सूचना देण्यात आलेल्या त्यांची जी ॲडवायझरी असते त्या ॲडवायझरी करून आलेला एक महत्त्वाचा सूचना अशी आहे की 7 देशांमधून जे अतिबाधित देश आहेत त्या 7 देशांमधून येणाऱ्या फ्लाईट्स आणि येणारे पॅसेंजर्स त्यांना 100% क्वारंटाईन करणे आहे. त्यामुळे त्यांना खास करून 3 मेट्रो शहरांमध्ये मुंबई, नागपूर, पुणे जिथून हे फ्लाईट्स येऊ शकतात त्या ठिकाणच्या कॉर्पोरेशन्सच्या कमिशनर्सला या आलेल्या पॅसेंजर्सला क्वारंटाईन करण्यासाठीची व्यवस्था करण्यासाठी उद्या दुपारी 11 वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचा क्वारंटाईन प्लॅन जो काही आहे तो चीफ सेक्रेटरीकडे ताबडतोबीनं पाठवायचा आहे. त्यामुळे या व्यतिरिक्त डिस्ट्रिक्ट कलेक्टर्सनी सुद्धा आपापला क्वारंटाईन प्लॅन आणि जे लोक बाहेरून परदेशातून आलेत त्या लोकांची यादी घेऊन त्यांना सेल्फ आयसोलेशनसाठी त्यांच्या घरामध्येच ते राहिले पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या घरातील इतर मेंबर्सशी सुद्धा जास्त संपर्क करून संसर्ग निर्माण होईल, इन्फेक्शन निर्माण होईल अशी कुठली कृती करू नये. याही बाबतीतल्या ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या तिथल्या स्थानिक यंत्रणेनी दिलं पाहिजे अशाही त्या निमित्ताने सूचना देण्यात आलेल्या आहेत. मला असं वाटतं की या व्यतिरिक्त साधारणपणे अनेक लोकांना असं वाटतं की आमची तपासणी व्हावी आणि म्हणून स्वतःहून ते लोक जात आहेत आणि आमची तपासणी करा की आम्हाला कोरोना आहे का नाही या बाबतीतला आमचा टेस्ट करा अशा पद्धतीची मागणी होती आहे. आणि बऱ्याच लोकांना कदाचित बाहेर बिझनेस टूरला जायचं असेल किंवा काही नोकरीला जायचं असेल किंवा अन्य काही गोष्टी तर तिकडूनही मागणी होती की तुम्ही तुमची टेस्ट रिपोर्ट घेऊन या. मला वाटतं की अशा मागणीमुळे लॅबवर ताण वाढवणे हे योग्य नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने ज्या आवश्यक रुग्ण असतील किंवा जे आवश्यक खऱ्या अर्थाने तपासणी योग्य असे रुग्ण असतील त्यांचीच तपासणी करण्याच्या संदर्भात निदेश किंवा निर्देश ॲडवायझरी केंद्र शासनाच्या ॲडवायझरीच्या आहेत आणि त्या अनुषंगाने केंद्राच्या ॲडवायझरीनुसारच राज्य शासनाने किंवा या संदर्भातील जे काही कोरोनाच्या संदर्भातील कार्यवाही आहे ती करण्याची आवश्यकता हे मला या निमित्ताने सांगायचं आहे. त्यामुळे कुणीही उठून कोरोनाची माझी तपासणी करा असं म्हणण्याचं काही कारण नाही. ज्यांना लक्षणं आहेत जे खऱ्या अर्थाने एखाद्या इन्फेक्शन अति जास्त इन्फेक्शन असलेल्या देशातून कुणी आले
किंवा एखादा पॉझिटिव्ह आढळलेला आहे आणि त्या पॉझिटिव्ह आढळलेल्यांपैकी जवळ काही कॉन्टॅक्टमधला असलेला व्यक्ती आहे ज्यांना लक्षणं आढळत आहेत त्यांचीच तपासणी करावी अशा पद्धतीच्या सूचना आहेत साहेब. पण तरीसुद्धा लॅब्स वाढाव्यात अशी अपेक्षा जरूर राज्य शासनाची आहे. माननीय मुख्यमंत्री सुद्धा हर्षवर्धनजींना बोललेत, मी सुद्धा 2 ते 3 वेळेस हर्षवर्धनजी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना बोललो आहे. औरंगाबादला काही आणि मुंबईला काही ज्या खऱ्या अर्थाने आपण ज्याला लेवल 3 ज्या लॅब्स आहेत इथल्या सुद्धा त्या लेवल 3 लॅबला जर परवानगी त्यांनी दिली तर इथे सुद्धा टेस्टिंग होऊ शकतील. आणि म्हणून जरा नंबर ऑफ लॅब्स वाढवाव्यात कारण शेवटी आहे ह्या 3 लॅबवर जरा ताण वाढलाय आणि थोडी वेटिंग लिस्ट रिपोर्टसाठीची वेटिंग लिस्ट सुद्धा वाढली आहे असं सुद्धा काही कलेक्टर्सनी माननीय मुख्यमंत्र्यांना आणि आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून आत्ता सध्यासुद्धा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये जवळजवळ 43 लोकांची वेटिंग लिस्ट आहे की जेणेकरून त्यांचे रिपोर्ट्स अवेटेड. त्यामुळं खऱ्या अर्थाने या बाबतीतली काही संख्या कशी वाढेल ह्याही गोष्टीत आम्ही त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत. त्याचबरोबर मी नेहमी एक महत्त्वाची गोष्ट जी सांगत आलेलो आहे की लोकांना सारखं वाटतं की बाबा पर्सनल प्रोटेक्टिव्ह किट्स कमी आहेत का, ज्या डॉक्टर्सला दिल्या पाहिजेत त्या मुबलक प्रमाणात. ते सुद्धा मला काही डॉक्टर्स सांगत होते की आमच्याकडे थेट मागणी होती की आम्हाला N95 द्या, जी कॉमन पब्लिक सुद्धा मागतंय. मला वाटतं त्याची अजिबात गरज नाही, ट्रिपल लेअरची अजिबात गरज नाही. हे सगळे डॉक्टर्स आणि त्यांचा स्टाफ यांनी यूज करण्यासाठीच्याच या गोष्टी आहेत, त्यामुळे याचीही जनजागृती व्हावी म्हणून मी मुद्दाम या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगतोय. मास्क सुद्धा वापरू नये, स्वच्छ रुमालच वापरावा, सॅनिटायझर वापरण्यावरच खूप आग्रही राहू नये, साबण वापरावी आणि आपले जे काही खऱ्या अर्थाने या संदर्भातील जे काही एटिकेट्स सांगितले गेलेले आहेत रेस्पिरेटरी एटिकेट्स आणि आपल्या हायजीनच्या संदर्भात स्वच्छतेच्या अनुषंगाने हात सातत्याने धुणे आणि 1 मीटरचा डिस्टन्स ठेवणे हा जो काही महत्त्वाचा विषय सांगितलेला आहे. मुख्यतः या आजाराला कंट्रोल करण्यासाठी ज्या ठिकाणाहून हा आजार वुहान नावाच्या शहरापासून खऱ्या अर्थाने निर्माण झाला चायनामध्ये, तर त्या चीनमध्ये आता तो कंट्रोलमध्ये आला आहे. त्याचं एकच कारण आहे की वुहानला कम्प्लीट शटडाऊन करण्याचं काम तिथल्या गव्हर्नमेंटने केलं आणि ते शटडाऊन केल्यामुळेच तिथला हा कोरोना स्लोडाऊन झाल्याचं प्रमाण त्या ठिकाणी आढळतं. त्यामुळे एकच महत्त्वाचा यामध्ये उपचार आणि इलाज आणि काय म्हणायचं असेल तो कार्यवाही म्हणा ॲक्शन म्हणा जी आवश्यक आहे ती म्हणजे आपल्याला काही ज्या आता जिथे स्लोडाऊन झालेले आहेत तिथे शटडाऊन करण्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे. म्हणजे लोक कम्प्लीटली म्हणजे लॉकडाऊन म्हणू शटडाऊन म्हणू ते शहरं आणि त्यामुळे तिथे आता ग्राफ डिक्लाईन झाल्याचं किंवा कमी झाल्याचं आपल्याला आढळतं. आणि म्हणूनच राज्य शासनाच्या वतीनं सर्व गॅदरिंग्जला त्या ठिकाणी थांबवण्याचं काम त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग आता आपल्या सर्वांनाच प्रश्न आहेत, अनेक शाळासुद्धा म्हणत आहेत की आम्हाला लवकर बंद करा किंवा काही करा, तर त्या बाबतीतसुद्धा अत्यंत क्लोज ऑब्झर्वेशन खाली सगळ्या गोष्टी आहेत. मुंबईमध्ये पुण्यामध्ये पॅनिकी सिच्युएशन असल्यामुळे शाळेतल्या मॅनेजमेंटलाही वाटतं की शाळा लवकर बंद कराव्यात, काही राज्यांनी बंद केल्यात असे उदाहरणही सांगितले जात आहेत. परंतु सर्वदूर चर्चा केल्यानंतर आपल्या राज्यामध्ये असलेला जो काही आजचं प्रमाण आहे ते लक्षात घेऊन आणखीन काही दिवस आपण ऑब्झर्वेशन खाली ठेवू अशीच निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. नमस्कार, मी विशाल परदेशी. कोरोना से डरोना असं म्हणावं लागेल कारण राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खास पत्रकार परिषद घेऊन याबद्दल माहिती देऊ केली. सांगण्याची जी काही गरज असते ते सांगण्याचं काम सुद्धा आम्ही निश्चित प्रकारे करत राहू आणि त्यामुळं रेडीनेस जो काय असतो राज्य शासनाचा फॉर कोरोना डिझीज हा निश्चित प्रकारे राज्य शासन या बाबतीत पूर्ण तयार आहे.
रेडी आहे या सगळ्या मुकाबला करायला, याला फेस करण्याच्या दृष्टिकोनातून. आणि त्यामुळे मला असं सांगायचं आहे की या सगळ्या ज्या काही नवीन ज्या गोष्ट अपडेट्स आहेत, आता आता जे काही दोन म्हणजे आता जो एक रुग्ण वाढला तो सुद्धा US मधून आलेला आहे आणि तो पुण्याला त्या ठिकाणी ऍडमिट करण्यात आलेला आहे. कॉलेज 31 मार्च पण बंद करण्याचा निर्णय झाला, असा काही निर्णय राज्यात होणार आहे का? मॉल्स आणि अशा सर्व शाळा मॉल्स आणखी दुसरा एक एक शाळा मॉल्स गर्दीची ठिकाणं आहेत. इतर काही सार्वजनिक जे थिएटर्स असतात नाट्यगृह आणखी मराठी में जवाब दे दीजिए. मास्क के बारे में बहुत जगहों पे हो रहा है कि मास्क इलीगली डंप किए जा रहे हैं, ऐसी बहुत सारी रिपोर्ट्स हैं, उसके बारे में जरा बता दीजिए. हाँ सर, मुंबई मध्ये आज ओके सगळ्यात महत्त्वाचं मला असं म्हणायचं, स्कूल्सच्या हद्दीपर्यंत मी आताच सांगितलं, दिल्लीमध्ये केले असतील, केरळमध्ये केलेले आहेत, मी आत्ताच म्हणालो की काही राज्यांमध्ये केल्या, त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. आम्ही कुठल्याही परिस्थितीत याबाबतीत कालसुद्धा मुंबईमधले जे बेस्ट हॉस्पिटल्स आहेत, त्याचे जे डॉक्टर्स आहेत, जे इन्चार्ज डायरेक्टर्स, त्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं, त्यांच्याबरोबरही चर्चा केलेली आहे. जे ॲडवायझरीज दिल्लीच्या आहेत त्यांच्याबरोबरही आपण चर्चा करतो आहोत. या सगळ्यांच्या अनुषंगाने स्कूल्स वर आम्ही नजर ठेवून आहोत, परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. जर असं वाटलं तर निश्चित प्रकारे एखाद दोन तीन दिवसामध्ये जर तसं वाटलं तर स्कूल्सच्या संदर्भातील निर्णय करण्यात येऊ शकेल. पण एक नक्कीच आहे की आजच्या VC मध्ये सुद्धा आणि सर्वदूर ॲडव्हर्टिजमेंटमध्ये सुद्धा गर्दीचे ठिकाणं टाळले पाहिजेत. स्वतःहून सुद्धा लोकांनी सेल्फ डिसिप्लिन झालं पाहिजे, स्वतःहून सुद्धा सेल्फ म्हणजे एज्युकेट होऊन त्या ठिकाणी आपण स्वतःच्या वर्तणुकीत फरक केला पाहिजे. जर आपल्याला टाळण्यासारखं गोष्ट असेल तर आपण गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. मग रिलिजियस गर्दी असेल, पॉलिटिकल असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील, मॉल्स असतील, गरजेप्रमाणे जरूर जाणं आवश्यक आहे. शेवटी आपण जगतोय, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत, परंतु गर्दीचे ठिकाणं टाळावेत हा मात्र स्पष्ट सूचना या ठिकाणी आहे. सर, मास्क इलिगली डंप हो रहे बहुत सारी जगहों पे, भिवंडी का वीडियो आया था और बाकी भी जगहों का. मास्कच्या बाबतीत आम्ही सर्वसाधारण जनतेला मास्क वापरू नये याच सूचना देऊ इच्छितो, हीच विनंती करू इच्छितो. कुठल्याही कारणाने मास्क वापरू नये सर्वसाधारण जनतेने. त्याचं कारण एकच आहे की मास्क डिस्पोजल हा सुद्धा एक महत्त्वाचा खऱ्या अर्थाने म्हणजे त्यात तो एक वेगळाच प्रश्न किंवा वेगळा हजार्ड निर्माण होईल असं माझं या निमित्ताने सांगणं आहे. आणि त्यामुळं मास्क डिस्पोजल करणं एक वेगळा प्रश्न आहे, कारण दिवसभर ज्यावेळेस तुम्ही मास्क ठेवता ज्यावेळी तुमच्या सगळ्या ड्रॉपलेट्स त्याच्यामध्ये जमा होतात आणि तो उचलून जर तुम्ही रोडवर फेकला, जर तो उचलून जनरल ठिकाणी फेकला तर त्यामुळं आणखीन इन्फेक्शन वाढेल. त्यामुळं मास्क वापरू नये हाच आम्ही या निमित्ताने सूचना देऊ. आणि त्याचबरोबर मला वाटतं 43 जे काही रिपोर्ट्स अवेटेड आहेत ते यासाठी अवेटेड आहेत की शेवटी सबंध देशाचा ताण त्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुण्यावर आहे आणि त्यामुळे त्यांना ज्या काही महत्वाच्या केसेस ज्या आपल्याला करायच्या त्या दृष्टिकोनातून जरूर 43 पेंडिंग आहेत, याचा अर्थ त्याला स्पीडअप पण करायला पाहिजे आणि आणखीन जास्त लॅब्स टेस्टिंगच्या वाढवण्याची आवश्यकता आहे. हे हर्षवर्धनजींना आपल्या सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे, त्यांनी सुद्धा त्यामध्ये सिलेक्टेड ज्या काही आवश्यकता वाटतात ते वाढवण्याच्या बाबतीत त्यांनी मान्यता देतो असं ते म्हणाले. नाही, माझ्याजवळ जो लेटेस्ट आपल्या प्रेसला इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर येत असताना पर्यंतचा जो आकडा आहे तो 12 आहे आणि त्यामुळे कुठल्याही 12 वाढ. सर, पुण्यामध्ये 44 टेस्ट निगेटिव्ह आल्या, मुंबईत आज एकही याबाबतचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही, ज्या काही टेस्ट केल्या गेल्या होत्या, म्हणजे याबाबत काही ठिकाणी पॅनिक वातावरण पण होतं आहे का, किंवा अशा स्वरूपाचं वातावरण करून काही जण वेगळं बेनिफिट घेऊ पाहते?
मी एवढं सांगेल पुन्हा एकदा की शेवटी व्हायरल डिझीज, मग तो आतापर्यंत होऊन घेतलेले जेवढे काही असतील, मग ते स्वाईन फ्लू असेल किंवा आताचा असलेला कोरोना असेल, या सगळ्यांना उत्तर एकच आहे की आपल्या प्रतिकार शक्ती जी असते, इम्युनिटी असते, यावर या खऱ्या अर्थाने आजाराला उपचार लवकरात लवकर त्याच्यामध्ये होऊ शकतो किंवा लवकर तो बरा होऊ शकतो. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं एवढंच आहे की आपण आपला आहार विहार व्यायाम व्यवस्थित ठेवून आपली इम्युनिटी व्यवस्थित ठेवणं वाढवणं ही महत्त्वाची बाब आहे. या व्यतिरिक्त मी पुन्हा एवढं सांगेल की कुठल्याही परिस्थितीत त्याला सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंटच आहे, त्यामुळे दुसरा आज तरी कुठली एखादा अँटी ड्रग या व्हायरलसाठी नाही किंवा एखादं व्हॅक्सिनसुद्धा अद्याप नाही, त्यामुळे कुठल्याही अशा स्वरूपाचा उपचार जो चुकीचा आहे आणि त्यामुळे यावर विश्वास ठेवू नये की ज्या गोष्टी काही वेगळ्या मार्गाने सांगितल्या जातात किंवा काही त्या बाबतीतल्या चुकीच्या माहितीच्या आधारावर कोणीही त्यावर स्वतःचा उपचार करू नये. सर अभी हिंदी में बताएंगे संक्षेप. आज राज्यातल्या कोरोनाच्या परिस्थितीला घेऊन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकारांशी त्यांनी सांगितलं की हमारे महाराष्ट्र में पूरा मिला के 12 रुग्ण हैं, जिसमें 9 पुणे में है, 1 नागपुर में है और 2 मुंबई में है. ऐसे कुल मिला के 12 रुग्ण हैं, वो पॉजिटिव हैं. उनकी आज उनकी जो तबीयत है वो ठीक है, बिल्कुल स्टेबल है. वो कोई भी बहुत ज़्यादा एक भी रुग्ण इसमें सीवियर या क्रिटिकल स्टेज में नहीं गया है. सभी अपने अपने हॉस्पिटल्स में सिम्प्टोमेटिक ट्रीटमेंट्स जो हॉस्पिटल्स में की जा रही है वो सिम्प्टोमेटिक ट्रीटमेंट वहाँ पर देने का काम हो रहा है.